तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। सरक्या महामारी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून समाजाचे रक्षण करत असलेल्या पोलीस यंत्रणेबाबत कृतज्ञता म्हणून आम्ही रयत क्रांती संघटनेच्या वतीने वाफेची मशीन, मास्क, सॅनिटायझर देऊ करत असल्याची माहिती संघटनेचे युवा नेते सागर भाऊ खोत यांनी दिली। माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाढदिवसानिमित्त शिराळा पोलीस स्टेशनला दिलेल्या मदतीवेळी ते बोलत होते। पोलीस निरीक्षक सुरेश शिल्लाबार, सहायक पोलीस निरीक्षक वाडेकर, तालुका अध्यक्ष सत्यजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना सागर खोत म्हणाले, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून पोलीस यंत्रणेला काम करावे लागते। कोरोना महामारी रोखण्यासाठी त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे। वेळ प्रसंगी त्यांच्याकडे स्वतःकडे व कुटुंबाकडे दुर्लक्ष होते। याबाबतची गरज ओळखून त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून त्यांना वाफेची मशीन, मास्क व सॅनिटायझर देऊ करत आहोत। नागरिकांची काळजी घेत असताना पोलीस बांधवांनी स्वतःचे आरोग्य देखील जपावे, हा हेतू त्या पाठीमागे आहे। तालुका अध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले, माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या बरोबरच प्रशासनाचा देखील समन्वय साधला आहे। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इतर खर्चाला फाटा देत पोलीस बांधवांच्या आरोग्याची काळजी म्हणून आम्ही शिराळा तालुक्याच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून आरोग्याच्या काळजीच्या दृष्टीने उपयुक्त असणाऱ्या गोष्टी देऊ करत आहोत। समाजाला जपत असताना पोलीस बांधवांनी आपले कुटुंब व स्वतःची काळजी घ्यावी। यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनायक गायकवाड, सूरज तेली, अभिनय उबाळे, अजितकुमार शिंदे, अक्षय पाटील, सुभाष पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते।